महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या 3 वाळू तस्करांना अटक. 20 दिवसात 1,14,00,000 मुद्देमाल हस्तगत. भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर दगडफेक करून पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडल्याप्रकरणी तसेच शस्त्रांचा धाक दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहने घेऊन फरारी झाल्याप्रकरणी मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून 11 वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील सर्व आरोपी फरारी होते. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडनिंब येथे रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. या तपासादरम्यान पोलिसांना JCB, टिप्पर, 4 मोटरसायकली असा 42 लाखांचा मुद्देमाल आढळून आलेला आहे. यातील आणखीन काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, SDPO अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस अधिकारी विश्वास पाटील, वडणी पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, ASI तोंडले, नलावडे सुनील मोरे, वाडदेकर माळी, इरफान शेख, राहुल जगताप यांच्या पथकाने केली आहे.